टेस्टिस, स्ट्रक्चर ऑफ द टेस्टिस एंड देयर हिस्टोलॉजी। हाँ, टेस्टिस अपन पाठ हो तो टेस्टिस, इट इज द पेयर्स ऑफ टेस्टिस विच इज डिसेंडेड इन टू दिस स्क्रॉटम सॅक। स्क्रॉटम सॅक मध्ये टोटल दोन्ही टेस्टिस डिसेंड झाले, डिसेंड म्हणजे बाहेर आले आउट पॉकेट मध्ये। नाउ दिस टेस्टिस इट इज मेड अप फ्रॉम मिझोडर्मल इन ओरिजिन, दॅट्स एम्ब्रियोनिक लेअर्स आहे तो मिझोडर्म, त्या लेअर पासून ते तयार झाले अँड देअर लोकेशन इट इज अ अबडॉमिनल कॅव्हिटी। नाउ द पॉकेट ऑफ दिस और पॉच विच द टेस्टिस आर लोकेटेड दॅट नॉज अ स्क्रॉटम, हियर इज दिस इज अ कवरिंग दॅट नॉज अ स्क्रॉटम। देन नाउ दिस, आता हा टेस्टिस जे आहे एक तर फिटल कंडिशनमध्ये कसे राहते आणि एक नॉर्मल मेलमध्ये। इन फिटल कंडिशनमध्ये जे लहान बाळ जन्माच्या आधी त्याची जे बॉडीची डेव्हलपमेंट होत असते त्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा जो टेस्टिस आहे हा टेस्टिस डज नॉट डिसेंड टू आउटसाइड, दे आर रिमेन इनसाइड द बॉडी, त्या बॉडीच्या आतमध्ये असतो। जशी जशी डेव्हलपमेंट होईल तसा तो विच डिसेंड टू आउटसाइड्स। इन फिटल कंडिशन टेस्टिस डेव्हलप इन अबडॉमिनल कॅव्हिटी अँड लॅटर इट डिसेंडेड इन टू द स्क्रॉटल सॅक, या स्क्रॉटल सॅकमध्ये नंतर तो बाहेर पॉकेज पॉच असा आहे तो बाहेर येतो आणि तो बाहेर येण्याचा तो जे मार्ग आहे त्याला म्हणतो आपण इंग्युनल कॅनल। इंग्युनल कॅनल म्हणजे जे छोटी जे पाईप असते, छोटी ओपनिंग आहे त्यातून इंग्युलर कॅनल विच द त्याच्यातून ब्लड व्हेसल्स नर्व्स त्याला सप्लाय झालेले असतात। देन आपण स्ट्रक्चर आपण पाहतो एक्सटर्नली, दिस टेस्टिस द शेप ऑफ द टेस्टिस इज 4 to 5 cm लॉंग आहे, 2 to 3 cm वाइड आहे अँड इज 3 cm थिक आहे, जाडी असतात टेस्टिस नॉर्मल जे शेप अँड साईज। देन लेट अस सी द हिस्टॉलॉजी, हिस्टॉलॉजिकली दिस टेस्टिस शो द डिफरंट लेयर्स आउट। आपण हा दिपो दिस इज अ टेस्टिस, या टेस्टिसला आपण लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतलं म्हणजे उभ्या साईडनं थोडा कट केला आहे, लॉन्जिट्युडनल सेक्शन। लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला इथे वेगळे लेयर्स दिसतात। नाउ दिस लॉन्जिट्युडनल सेक्शन, नाउ इफ यू सी द हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द टेस्टिस इट शो द कव्हरिंग इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय द कव्हरिंग दॅट नॉज ट्युनिका अल्बुजिनिया, हियर इज अ दिस इज द ट्युनिका अल्बुजिनिया, ट्युनिका अल्बुजिनिया विच इज मेड अप फ्रॉम कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर, कोलॅजिनस टिश्यू ने तो बनलेला आहे तो ट्युनिका अल्बुजिनिया। देन ही इट इज अ टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, हा वरचा आपल्याला दिसतो इथं कोल्या ट्युनिका अल्बुजिनिया। नाव याच्या बाहेरच्या साईडला हे आतमध्ये आहे, त्याच्या बाहेरच्या साईडला आउटर टू इट्स इज अ इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग, त्यांना ट्युनिका व्हॅगिनॅलिस, इनकम्प्लीट आहे नॉट इज कम्प्लीटेड, इट इज इनकम्प्लीट कव्हरिंग आउटर साईड, वरच्या आउटर साईडची जी आहे त्याला ट्युनिका व्हॅगिनॅलिस म्हणतात आणि त्याच्या आतमध्ये जे कव्हरिंग आहे त्याला म्हणतो ट्युनिका व्हास्कुलोजा, इनर वन इज अ ट्युनिका व्हास्कुलोजा। नाव दिज आर द थ्री लेयर्स इथे आपल्याला दिसतात, थ्री लेयर्स, वन इज अ ट्युनिका अल्बुजिनिया, ट्युनिका व्हॅगिनॅलिस अँड ट्युनिका व्हास्कुलोजा, व्हास्कुलर म्हणजे व्हास्कुलर पार्ट, आतमधला जो व्हास्कुलर पार्ट आहे तो व्हास्कुलोजा, ठीक आहे। नाव जे आर द थ्री लेयर्स असतात त्या टेस्टिसच्या भोवती, हे आपण आउटर कव्हरिंग पाहिले आहेत, त्यात थ्री लेयर्स। आता ट्युनिका व्हास्कुलोजा जो असतो थीन मेम्ब्रेन्स असते अँड व्हास्कुलर लेअर, व्हास्कुलर म्हणजे त्यात ब्लड व्हेसल्स वगैरे असतात त्या लेअरच्या आतमध्ये, व्हास्कुलर पार्ट याचं व्हास्कुलोजा, हे तीन लेयर्स आहेत। हे फर्स्ट लेयर पाहायच्यामध्ये देर आर थ्री लेयर्स इन साइड द टेस्टिस, ट्युनिका अल्बुजिनिया, ट्युनिका व्हॅगिनॅलिस अँड ट्युनिका व्हास्कुलोजा, हे तीन इथं आपल्याला इथं लेअर दिसायले। आता इथे दोन दाखवले आहेत, तिसरा आतमध्ये जो आहे तो व्हास्कुलोजा। जसं इथं आपल्याला इथं स्ट्रक्चर दिसते टीएस ऑफ टेस्टिसचा, टेस्टिस आपल्याला हा आहे, सपोज इज अ टेस्टिस इथे कट सेक्शन केलाय, त्याचं कट सेक्शन टेस्टिस आहे, रावते माईक बंद कर रावते, नाउ दिस टीएस सेक्शन ऑफ द टेस्टिस, या टाइप्स आपल्याला दिसते, या आउटर लेयर्स हा वरचा दिसतो तो, त्याचं ट्युनिका व्हॅगिनॅलिस, दिस आउटर लेअर कोणता होता ट्युनिका व्हॅगिनॅलिस विच इज कवर्ड दिस, दिस ट्युनिका व्हॅगिनॅलिस। देन त्याच्या आतमधला कव्हरिंग जे असते टेस्टीच्या भोवतालची व्हाईटिश क्रीमी कलर दिसते ते ट्युनिका अल्बुजिनिया,
दिस इज अ ट्युनिका अल्बिजिनिया, दिस इज अ ट्युनिका व्हॅगे, ट्युनिका व्हॅगिनेलिस, हे दोन लेअरनं बनले आहे, आउटर अँड इनर. दिस ट्युनिका अल्बिजिनिया अँड ट्युनिका व्हास्क्युलरिस, म्हणजे आतमध्ये व्हास्क्युलर लेअरला तो सराउंडेड आहे. नाउ दिस आर द थ्री लेअर्स ऑफ द टीएस ऑफ टेस्टीस. ठीक आहे, आता यामध्ये पुन्हा दिसतो आपल्याला तो की नेक्स्ट वन, फायबर्स फ्रॉम ट्युनिका अल्बिजिनिया डिव्हाइड इन टू टेस्टीज इन टू द 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स. आता हे लोब्युल्स आपल्याला दिसतात, हे जे लोब्युल्स आहेत, दिस आर द लोब्युल्स, टेस्टिक्युलर लोब्युल्स. दिस वन लोब्युल्स, टू लोब्युल्स, दिस त्याला म्हणतो आपण सेमिनिफेरस लोब्युल्स. दिस नोन ॲज अ सेमिनिफेरस, इट इच विथ 1 to 4 हायली कॉइल सेमिनिफेरस ट्युब्युल्स. है ना, हे लोब्युल्स आहेत, लोब्युलच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. या सेमिनिफेरस ट्युब्युल्स, लोब्युल्स म्हणजे ही एक पाऊच आहे, त्याच्यामध्ये कॉईल स्ट्रक्चर झालेलं आहे, ते सेमिनिफेरस ट्युब्युल. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स हे स्पर्म तयार करण्यासाठी मदतला पार्ट रिस्पॉन्सिबल आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे, इथे आपल्याला या डायग्राममध्ये सुद्धा दिसतो हा कॉईल स्ट्रक्चर दिसते. धिस वन पार्ट इज नोन ॲज अ लोब्युल्स अँड त्याच्यामध्ये हा कॉईल स्ट्रक्चर झालेला असतो, हा कॉईल स्ट्रक्चर म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स सर्व एकत्र कनेक्टेड असतात. ठीक आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. देन नाउ दिस इच सेमिनिफेरस ट्युब्युल्स इज इंटरनली लाइंड बाय द क्युबॉइड. जेव्हा आपण टी एस पाहतो आता, हा झाला ते लॉन्जिट्युडिनल सेक्शन, उभं कट केलं, त्याला आपण आडवा कट केला, ट्रान्सफर कट केला, ट्रान्सफर कट केला तर आपल्याला या टाईपचं दिसते. धिस इज सिंगल वन सेमिनिफेरस ट्युब्युल्स, हा एक पूर्ण लोब्युल्स आहे, त्याच्यामध्ये हा सेमिनिफेरस ट्युब्युल आहे. इज अ सिंगल वन सेमिनिफेरस ट्युब्युल्स. नाउ दिस सेमिनिफेरस ट्युब्युल्स इच इज सराउंडेड बाय द मेम्ब्रेन, आउटर दॅट म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन, बेसमेंट मेम्ब्रेन. देन दे हॅव द फर्स्ट लेअर ऑफ द सेल्स, ही पहिली लेअर दिसते सेल्सची, त्याला म्हणतात क्युबॉइडल जर्मायनल इपिथेलियम. जर्मायनल इपिथेलियम लेअर आहे, जर्मायनल इपिथेलियम ही सेल असते, क्यूब लाईक स्ट्रक्चर असते, त्याला क्युबॉइडल म्हणतात, क्यूब सारख्या सेल असतात. पहिली जी लेअर असते बेसमेंट मेम्ब्रेनच्या खाली, क्युबॉइडल सेल्स. नाउ दिस नो ऑल्सो नोन ॲज अ स्पर्मॅटोगोनिया, दिस नोन ॲज अ स्पर्मॅटोगोनिया. नंतर फ्यू पिरॅमिडल सेल याच्यामध्ये असतात, जे अशा थोड्या पिरॅमिड शेप काही सेल असतात, इज अ पिरॅमिड शेप स्ट्रक्चर सेल, त्याला म्हणतो आपण सर्टोली सेल, दिस इज अ सर्टोली सेल. आता ह्या स्पर्मॅटोगोनियापासून हे समोर समोर येतात, स्पर येतात, आतमध्ये स्पर्म फॉर्मेशन होतात, म्हणजे ह्या जर्मायनल सेलपासून त्याची डेव्हलपमेंट होते, पुढे खाली हा स्पर्म तयार होतात. आणि सर्टोली सेल जे असतात, ती सर्टोली सेल प्रोव्हाइड अ न्यूट्रिशन ऑफ डेव्हलपिंग स्पर्म, जसा स्पर्म तयार होईल त्याला न्यूट्रिशन सप्लाय करते ही सर्टोली सेल्स. सर्टोली सेलचं मेन काम आहे तो फॉर्मेशन ऑफ दी स्पर्म, इट्स अंडर गो द स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ द स्पर्म इन साइड द सेमिनिफेरस ट्युबल्स अँड दॅट्स नो एज टू फॉर्म द स्पर्मॅटोझा. दिस इज अ स्पर्मॅटोझा अँड द सर्टोली सेल्स प्रोव्हाइड द न्यूट्रिशन. आता इथे आपल्याला दिसते यामध्ये दॅट्स दिस द सेमिनिफेरस ट्युबल्स, पण याचं हे लॉन्जिट्युडिनल सेक्शन आहे, सेमिनिफेरस कनेक्टेड आहे हा पार्ट, हा नेटवर्क दिस दिस नॉज अ रिटी टेस्टीज. आपण पहिल्या वेळेस पाहिलं होतं की रिटी टेस्टीज कुठे आहेत, हे सेमिनिफेरस ट्युबल्स अनेक कनेक्टेड झाले इथे सेंट्रली, इथे याला रिटी टेस्ट म्हणतो. इथं सुद्धा दिसते हा सेमिनिफेरस ट्युबल इज कनेक्टेड टू दिस स्ट्रक्चर इज नॉज अ रिटी टेस्टीज. रिटी टेस्टीज नंतर कनेक्टेड होतात तो डक्ट्स, यामध्ये याला म्हणतो आपण हे फासा इफ्रन्सिया, फासा इफ्रन्सिया. नाव दिसा ते या एपिडायडॅमिजमध्ये दिसतो आपल्याला, हे इफ्रंट डक्ट आहे तो फासा इफ्रन्सिया आतमध्ये येतो, टेस्टीजमध्ये दिसतात आपल्याला. तिथे जशी रिटी टेस्टीज, नंतर इथं आहे फासा इफ्रन्सिया, हे आता हे दिस इज अ फासा इफ्रन्सिया, इथे आपल्याला दिसतो हे टेस्टीज. म्हणजे पहिली पायाची कव्हरिंग त्याच्या तीन लेअर्स आहेत, त्याच्या आतमध्ये लोब्युल्स आहेत, दो लोब्युल्स, लोब्युल्समध्ये सेमिनिफेरस ट्युबल्स आहेत, ते सेमिनिफेरस ट्युबल्स दे आर 1 to 4 हायली कॉईल, हायली कॉईल म्हणजे जास्त कॉईलमध्ये असतात. हे सेमिनिफेरस ट्युबल आपण कट केलं, ट्रान्सफर सेक्शन एक ट्युबल आहे, आडवं कट केल्यानंतर या टाईपचं स्ट्रक्चर दिसते टी एस ऑफ टेस्टीज. टी एस ऑफ टेस्टीजमध्ये आपल्याला दिसतात वरची लेअर जी असते बेसमेंट मेम्ब्रेन, त्यानंतर स्पर्मॅटोगोनियम म्हणजे जर्मायनल सेल, जर्मानी इपिथेलियम, त्याला म्हणतो आपण स्पर्मॅटोगोनिया पहिली आहे. नंतर हे पिरॅमिड शेप स्ट्रक्चर सेल दिसतात, त्याला म्हणतो सर्टोली सेल विच प्रोव्हाइड अ न्यूट्रिशन टू दी डेव्हलपिंग स्पर्म, म्हणजे या सेलपासून स्पर्म तयार होते, या प्रोसेसला म्हणतो आपण स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, स्पर्म फॉर्मेशन अँड दी मॅच्युअर जे फॉर्मेशन झालं त्याला स्पर्मॅटोजा आहे, जे स्पर्म आहे त्याला स्पर्मॅटोजा म्हणतो आपण.
मॅच्युअर म्हणजे फॉर्मेशन झाला तो स्पर्मॅटोजा नंतर मॅच्युअर होतो, नंतर स्पर्म मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, दिस इज द स्ट्रक्चर. आता याच्याभोवती एक दुसरे आणखी काही सेल असतात, लोबिलच्या बाहेर आणखी काही सेल असतात, यात म्हणजे इंटरटिशियल सेल्स किंवा त्याला लेडिक सेल म्हणतात. इंटरटिशियल सेल किंवा लेडिक सेल, याचं काम आहे मेल हार्मोन सिक्रेट करणे, त्याचे टेस्टोस्टेरॉन किंवा त्याला अँड्रोजन म्हणतो आपण. ठीक आहे, अँड्रोजन और टेस्टोस्टेरॉन. इथपर्यंत आपल्याला हिस्टॉलॉजी लक्षात ठेवते. हिस्टॉलॉजिकली टेस्टिस शो द नंबर ऑफ सेमनिफेरस ट्यूबल्स, हा एक आहे सेमनिफेरस ट्यूबल्स आहे. वरचा जो हा भाग आहे तो ट्युनिका अल्बिजिनिया टेस्टीचा बाहेरचा, ट्युनिका अल्बिजिनिया. मधात हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, धिस वन इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये लोब्युल्स आहेत, त्याचं सेमनिफेरस ट्यूबल्स, हा इंटरटिशियल सेल्स, यामध्ये स्पर्मॅटोगोनियम, देन सर्टोली सेल्स आणि मॅच्युअर स्पर्मॅटोजा, एवढे पार्ट त्यामध्ये आपल्याला सांगायचे आहेत. धिस वन. देन व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन द सेमनिफेरस ट्यूबल्स. आता याच्यामध्ये जे स्पर्म तयार होतो, स्पर्म कशाप्रकारे तयार होतो, दि स्पर्म इज फॉर्म इनसाइड दिस पार्ट. हे इथं स्पर्म तयार झाले, या सेलपासून आतमध्ये फॉर्मेशन होत आहे, स्पर्म तयार झाला. पण स्पर्म तयार होत असताना त्याच्यासुद्धा स्टेज आहेत. आपल्याला माहित आहे की मेल गेमेट फॉर्मेशन होत असताना मिओटिक डिव्हिजन होत असते, मिओसिस होत असते. मिओसिस असं आहे, मायटोसिस मिओसिस दोन्ही प्रोसेस होत असतात, त्यामुळं डिप्लॉइडचे नंबर हे हॅप्लॉइड होत असते. ठीक आहे, स्पर्मॅटोजेनेसिस. आता स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये जसं आपल्याला पाहिजे सेल तयार होतात, पहिली जी सेल असेल स्पर्मॅटोगोनियल सेल. आता स्पर्मॅटोगोनियल सेल म्हणजे कोणती, फॉर एक्झाम्पल धिस वन, हा टी एस टीसीचा आपण पाहिला. हा या टी एस टीसीचा हा एक छोटासा पार्ट आपण, हा छोटासा पार्ट आपण त्याला एक्सटेंड केला आहे, म्हणजे या टाईपचा दिसतो आपल्याला. वरची हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे, बेसमेंट मेम्ब्रेनच्या खाली एक लहान लेअर असतो त्या सेलचा, त्यातनं स्पर्मॅटोगोनिया इज द डिप्लॉइड सेल. नंतर स्पर्मॅटोगोनियापासून जी सेल तयार होते पुढे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, जे आपण इथे दिला आहे, पहिली स्पर्मॅटोगोनियल सेल, नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड अँड स्पर्म, अशा पाच स्टेजेस त्याच्या आहेत. हा तो पाच स्टेज आपल्याला दिसतात. इज अ प्रायमरी सॉरी स्पर्मॅटोगोनियम डिप्लॉइड सेल्स, स्पर्मॅटोसाइट इज अ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, देन देन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, दिस वन इज अ सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, देन स्पर्मॅटिड अँड स्पर्मॅटोजोआ. हे आपल्याला एवढे स्ट्रक्चर दिसतात ते. आता इथे दिसते आपल्याला इथे की पहिली स्पर्मॅटोगोनियम सेल आहे ती 2N, 2N म्हणजे डिप्लॉइड सेल आहे. त्यापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सेल होते, म्हणजे दॅट इज ग्रोईंग ऑफ द सेल्स, दॅट इज प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. नाऊ दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सेल्स अगेन डिफाइड्स मिओटिकली, म्हणजे इथे दिसते आपल्याला सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. इथे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झाला, हे डिप्लॉइड सेल आहे, हे हॅप्लॉइड सेल्स आहे. म्हणजे काय झालं, इथं मिओटिक डिव्हिजन मिओसिस झालेलं आहे, हॅप्लॉइड सेल दोन तयार झाले असतील. नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून स्पर्मॅटिड तयार झालं, इथं माइटोटिक डिव्हिजन असते, स्पर्मॅटिड त्याचं मॅच्युरेशन झालं, स्पर्मॅटिड स्पर्मॅटिडचं मॅच्युरेशन झाल्यानंतर स्पर्ममध्ये, हे आपल्याला दिसते. इथे दिसते आपल्याला प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया सेल, नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड अँड नंतर हा स्पर्म तयार झाला. ही डेव्हलपमेंट, ही डेव्हलपमेंट इथून इथपर्यंत होत असताना त्याला दुसरी एक सपोर्टिंग सेल असते, ती म्हणजे सर्टोली सेल. सर्टोली सेलचं काम काय असते, सप्लाय द न्यूट्रिशन टू दी ग्रोईंग सेल. ही सेल इथं गमेट फॉर्मेशन होत असताना, स्पर्म फॉर्मेशन होत असताना त्याला न्यूट्रिशन सप्लायचं काम करत असते ते सर्टोली सेल. धिस इज द वे ऑफ द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स, ह्या स्टेज ना आपल्याला दिसून येते. नंतर त्यातमध्ये काही सेल लोबिलच्या बाहेर आता सेमिनिफेरस ट्यूबलच्या बाहेर, त्यातनं जर इंटरटिशियल और लेडिक सेल, इथं तुम्हाला सांगितलं की धिस इज द इंटरटिशियल और लेडिक सेल्स. धिस सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ हार्मोन्स, मेल हार्मोन्स, जसं अँड्रोजन किंवा त्याला टेस्टोस्टेरॉन म्हणतात, अँड्रोजन किंवा टेस्टोस्टेरॉन. नाऊ दिस टेस्टोस्टेरॉन इज इसेन्शियल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. मेलमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर येतात, मुस्टॅक अँड बियर्ड डेव्हलपमेंट होते, ते व्हॉइस चेंज होतो, हे सर्व डेव्हलपमेंट होत असते त्या हार्मोन्सनं. त्यानंतर आपण टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स, इट इज अ मेल हार्मोन्स,
which determine the male character of the body, development of the male characters. This is a histology. हे आपल्याला सर्व दिसते. हिस्टॉलॉजिकली ही डायग्राम महत्त्वाची आहे. द टी एस ऑफ टेस्टीज, नंतर हा सेमिनिफेरेस्टिबल्स, नंतर त्यामध्ये असणारे जे सेल्स, डेव्हलपिंग सेल, आणि इथे हा स्पर्म तर या प्रकारे इथं तयार होतो. आता याच्यामध्ये आणखी काही टर्म्स जे आहेत, ते टर्म म्हणजे कोणते, की दिस टेस्टीज हॅव इन द कव्हरिंग द प्रेझेन्स ऑफ कव्हरिंग सराउंड बाय टेस्टीज, त्यातनं पेरिटोनियल कव्हरिंग. पेरिटोनियल कव्हरिंग, आता पेरिटोनियल कव्हरिंग याचा अर्थ कव्हरिंग आहे टेस्टच्या वरती, याचा अर्थ काय, धीस टेस्टीज इज इंडिकेटेड ऑफ द इट्स अबडॉमिनल ओरिजिन. त्याच ओरिजिन अबडॉमिनल पार्ट, अबडॉमिनल म्हणजे आपला पोटाचा पार्ट खालचा असतो, तिथून ओरिजिन झाली आहे हे इंडिकेट होते. कारण पेरिटोनियल कव्हरिंग जी असते आपल्या पोटाच्या साईडमध्ये, ते अबडॉमिनल पार्ट आहे पेरिटोनियल कॅव्हिटीमधून, ते एक ओरिजिन आहे, हा एक सांगतात आपल्याला. देन टेस्टीज इज सस्पेंडेड इन द स्क्रॉटम बाय द स्पर्मॅटिक डक्ट. तर स्पर्मॅटिक डक्ट आपण कशाला म्हणायचं, टेस्टीज डिसेंडेड म्हणजे लटकलेला आहे तो खाली एखाद्या पर्टिक्युलर पार्टने, त्याला स्पर्मॅटिक डक्ट म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल इन इन दिस हिअर इज द स्पर्मॅटिक डक्ट, आपल्याला इथे मागे दिसून येतो, हा दिस वन, दिस इज स्पर्मॅटिक डक्ट. हा स्पर्मॅटिक डक्ट आहे, स्पर्मॅटिक डक्ट मधून ब्लड वेसल्स गेले आहेत, हे आर्टरीज, व्हेन्स, दे नर्व्स अँड दिस व्हास डिफरन्स, हे सर्व टोटल एका छोट्या पाईपमधून गेले आहेत, त्याला म्हणतो आपण स्पर्मॅटिक डक्ट. दिस नोन ॲज स्पर्मॅटिक, आणि या स्पर्मॅटिक डक्टला हा पूर्ण टेस्टीज हा अटॅच आहे, विच हँगिंग टू दिस स्पर्मॅटिक डक्ट. दिस इज द स्पर्मॅटिक डक्ट, आणि त्यामधून पूर्ण ते सप्लाय झालेला असतो, ब्लड वेसल्स, नर्व्स आणि व्हास डिफरन्स, हे आपल्याला दिसून येतो. देन नेक्स्ट वन, जसं आपण पाहतो की टेस्टोस्टेरॉन हार्मोन जे आहे, त्या हार्मोनचं एक फंक्शन्स काय, स्टिम्युलेट द डिसेंट्स ऑफ टेस्टीज, जे टेस्टीज अबडॉमिनल कॅव्हिटीमधून बाहेर येते, ते बाहेर येण्यासाठी मदत करत असतो टेस्टोस्टेरॉन डिसेंट. जसं आपण लहान मुलामध्ये म्हणजे फिटस कंडिशनमध्ये असताना टेस्टीज आतमध्ये राहते, जसं ज्यात ते हार्मोन्स काही सिक्रेशन होईल, तो इट स्टिम्युलेट द डिसेंडिंग ऑफ टेस्टीज टू आउटसाइड ऑफ द बॉडी इन द स्क्रॉटम. देन द फायबर मस्क्युलर बँड्स ऑकर्स बिटवीन द स्क्रॉटम अँड द टेस्टीज, त्याला म्हणतो आपण गुबरनॅक्युलम. आता गुबरनॅक्युलम काय आहे, गुबरनॅक्युलम काय आहे, दिस गुबरनॅक्युलम इज नथिंग बट द कनेक्शन बिटवीन द टेस्टीज अँड स्क्रॉटम सॅक, इथे दिसते आपल्याला. हा दिस इज द टेस्टीज, दिस वन इज अ पार्ट ऑफ द टेस्टीज विच कनेक्टेड टू दिस स्क्रॉटम, हा खालचा स्क्रॉटम आहे, स्क्रॉटमला इथं कनेक्शन आहे, दिस इज नोन एज अ गुबरनॅक्युलम. इट इज अ कनेक्शन ऑफ द टेस्टीज टू दिस स्क्रॉटम, दिस नोन एज अ गुबरनॅक्युलम. ओके, देन इन इन सम मेल्स, काही मेलमध्ये काय होते की द लूप ऑफ इंटेस्टाईन मे बी पास थ्रू द इंग्युनल कॅनल इन टू द स्क्रॉटम सॅक अँड कॉल द कंडिशन कॉल इंग्युनल हार्निया. तुम्हाला एक डिसीज माहीत असेल हार्निया, हार्नियाचं मिनिंग म्हणजे काय, की जो आपला इंटेस्टनल पार्ट आहे तो शरीरातून बाहेर येणे किंवा एखाद्या दुसऱ्या पार्टमध्ये एंट्री करणे, त्यास हार्निया. त्यातला एक हार्नियाचा एक प्रकार आहे तो इंग्युनल हार्निया. इंग्युनल हार्निया म्हणजे काय, की जे आपल्या इंटेस्टाईन हा स्क्रॉटम सॅकमध्ये एंट्री करणे. सपोज दिस इज नॉर्मल कंडिशन, दिस इज अ टेस्टीज, दिस वन इज टेस्टीज, टेस्टीज इज सराउंडेड बाय द कव्हरिंग दॅट नॉट दॅट नॉज अ स्क्रॉटम, दॅट मीन्स स्क्रॉटम. ह्या स्क्रॉटम दिस आपल्या हे अबडॉमिनल पार्ट आहे, वरचा हा पार्ट होतो अबडॉमिनल पार्ट, यामध्ये आपला इंटेस्टाईन असते, दिस इंटेस्टाईन हे नॉर्मल त्याचे ती सेपरेशन आहे तो. देन व्हॉट हॅपन सम अबनॉर्मल कंडिशन, दिस इंटेस्टाईन इज गोज थ्रू दिस इंग्युनल कॅनल्स, दिस इंग्युनल कॅनल्स इन टू द स्क्रॉटम सॅक. इंग्युनल कॅनल म्हणजे स्पर्म कॉर्ड जे असतं, आपण स्पर्म कॉर्डच्या वरची कव्हरिंग असते त्याला इंग्युनल कॅनल म्हणतात, त्याला आतमधून स्पर्म कॉर्ड गेले असते. नाव त्यामधून हा इंटेस्टाईन इंटर करतो, तो इंटेस्टाईन या टेस्टीजच्या स्क्रॉटममध्ये येतो, स्क्रॉटममध्ये येतो आणि त्यानंतर देर इज अ स्वेलिंग, इथे आपल्याला हा डिसीज होतो, त्याला म्हणतो आपण इंग्युनल हार्निया. हार्निया म्हणजे इंटेस्टाईन हा पेरिटोनियल कॅव्हिटीमधून बाहेर येणे, हा एक टेस्टीजच्या स्क्रॉटम सॅकमध्ये जाणारा इंटेस्टिनल पार्ट आहे, त्यातनं जो इंग्युनल
हार्निया इंग्विनल काय म्हणतात, इंग्विनल म्हणजे जी ओपनिंग असते टेस्टिस जी सस्पेंडेड असते एका स्पर्म डक्ट स्पर्म कॉर्ड मधून, त्याला इंग्विनल कॅनल, त्या इंग्विनल कॅनल मधून तो बाहेर आलेला असतो आतमध्ये स्क्रॉटम सॅक मध्ये. नाऊ दॅट मीन्स इंग्विनल कॅनल एंड टू द हार्निया. तसा हा इथे सुरुवात झालेली आहे आणि ज्यात पूर्ण त्याने इथे एंट्री केली आहे, दॅट्स मीन्स इंग्विनल कॅनल. नाऊ दिस इज दी पार्ट ऑफ दिस टेस्टिस फेअर दी ॲक्च्युअल ती हार्निया, हार्निया काय असते ते आपलं हे लॅटरल सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम लॅटरल साईडने दिली आहे तो इथं कळते आपला. दिस इज द इंग्विनल कॅनल्स, दिस इंग्विनल कॅनल त्याच्यामध्ये सर्व असतो तो ब्लड व्हेसल्स, ब्लड कॅपलरीज, फास डिफरन्स आणि नर्व्स हे सर्व सप्लाय झाले असतात इंग्विनल कॅनल्स, त्यातून तो इंटेस्टाईन आतमध्ये आलेला असतो. काल आपण जे पाहिलं आता दिस द टेस्टी, दिस द इपिडायडेमिस, टेस्टीज इपिडायडेमिस, नंतर जो आहे तो फास्ट डिफरन्स इथं तो कनेक्ट झाला आहे इजॅक्युलेटरी डकला. ठीक आहे, ही एक सिस्टीम, दोन्ही सिस्टीम पाहायचं ज्यामुळे तुम्हाला क्लिअरली दिसून येते की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे, हा सेमिनल व्हेसिकल्स या पद्धतीने आपल्याला दिसून येते. जस्ट